माता दी जय जगदंब। श्री सप्तशृंग गडावरील जे आपण ठिकाणांची माहिती घेत आहोत त्यापैकी आता आपण आलेलो आहोत श्री कालभैरव महाराज यांच्या मंदिरामध्ये। तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की ही गंडकी पाषाणाची अशी कालभैरव महाराजांची सुबक अशी मूर्ती आहे। या मूर्तीच्या हातामध्ये आयुध आहेत, मूर्तीला वस्त्र परिधान केलेले आहेत, डोक्यावरती मुकुट आहे आणि कपाळी चंदनाचा आणि रक्तटिळा माखलेला आहे। कुठलंही शक्तिपीठ असो त्या शक्तिपीठामध्ये भैरवाचं स्थान हे ठरलेलं आहे। जसं तुळजापुरामध्ये टोळभैरव आहे, रंकभैरव आहे, मातापूर म्हणजेच माहूरगडावरती झंपटनाथ म्हणजेच कालभैरव आहे, तसंच आपले ह्या सप्तशृंग निवासिनी मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा रक्षणासाठी भैरवनाथ या ठिकाणी उभे राहिलेले आहे। श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर श्री भैरवनाथाचं दर्शन घेण्याची पूर्वापार जुनी परंपरा आहे। भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय आई भगवतीचं दर्शन प्राप्त होत नाही, पूर्णत्वाला पोहोचत नाही अशी मान्यता सुद्धा आहे। तर आपण सर्वजण मिळून श्री कालभैरवनाथ यांच्या चरणी नमस्कार करूया आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी व्हिडिओला कंटिन्यू करूया, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करूया। जय माता दी, जय जगदंबा।